श्री साईबाबा समाधी मंदिरात जे भक्त सभ्य पोशाखात नसतात त्यांच्याबाबत साई संस्थान प्रशासनाकडे काही भक्तांनी तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंगाने सभ्यतापूर्ण पोशाख अथवा भारतीय संस्कृतीस अनुसरून पोशाख परिधान करूनच साई मंदिरात दर्शनासाठी यावं असं आवाहन वजा विनंती प्रशासनाकडून करण्यात आली होती. तसे फलक साई मंदिर प्रवेशद्वारावर लावण्यात आले होते. मात्र भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी साई संस्थानच्या विरोधात मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली असून साई संस्थानं लावलेले फलक त्वरित काढले नाही तर 10 डिसेंबरला येऊन काढेन असा व्हिडिओ तृप्ती देसाई यांनी व्हायरल केला होता. त्या अनुषंगानं ब्राह्मण महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या पदाधिकाऱ्यांनी शिर्डीमध्ये येऊन साई मंदिर प्रवेशद्वाराजवळ लावलेले विनंती फलकाला हार घालून साई संस्थाने लावलेल्या फलकांची पूजा केली. यावेळी ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांनी तृप्ती देसाई यांच्यावर चांगलाच निशाणा साधत खडेबोल सुनावत साई संस्थानं लावलेल्या फलकामुळे आमची मान उंचावली गेली असून हा फलक आमच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असून कायदा हातात घेऊन जर तुम्ही काहीही करायचा प्रयत्न केला तर या फलकाचं संरक्षण करणं हा आमचाही अधिकार आहे. हा फलक कुठल्याही परिस्थितीत हल्ला जाणार नाही हे सांगण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. ब्राह्मण महासंघाला शिवसेना आणि भाजप महिला आघाडीनं देखील पाठिंबा दिला असून हिंदू संस्कृतीकडे कुणी जर वाकड्या नजरेनं बघितलं तर त्यांना त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल हे ठणकावण्यासाठीच आम्ही शिर्डीत आलो असल्याचं ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांनी सांगितलं. नमस्कार, आनंद दवे, ब्राह्मण महासंघाचा संस्थापक अध्यक्ष. शिर्डी साई देवस्थानने जो बोर्ड लावलेला इथं की आत येणाऱ्या भाविकांनी सभ्यतापूर्वक आणि भारतीय वेश परिधान करावा, त्या बोर्डामुळे आमची मान उंचावली गेलेली, या देशातल्या समस्त हिंदूंना आनंद झालेला आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्व देवस्थानांनी असा बोर्ड लावावा असं आम्ही नियोजन करतो आहोत. सगळ्यांना आम्ही भेटतो आहोत, पत्रव्यवहार सुद्धा चालू आहे. हा बोर्डाचं आम्ही नवीन अनावरण करण्यासाठी, या बोर्डाचं स्वागत करण्यासाठी, त्याची पूजा करण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहोत. काही नतदोष्ट व्यक्ती केवळ प्रसिद्धीच्या माध्यमातून अशा बोर्डाला आणि भारतीय संस्कृतीचा अपमान करत आहेत, त्यांना मी ठणकावून सांगू इच्छितो की हा बोर्ड हा आमच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. कायदा हातात घेऊन जर तुम्ही काही करायचा प्रयत्न केला तर या बोर्डाचं संरक्षण करणं हा आमचा अधिकार आहे आणि मी ते कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करू, हा बोर्ड हल्ला जाणार नाही हे नक्की, हे सांगण्यासाठी आम्ही आज इथं आलेलो आहोत. आणि इथं माझ्याबरोबर आज शिवसेनेच्या महिला आघाडीने मला पाठिंबा दिलेला आहे, आम्हाला भाजपच्या आघाडी पाठिंबा, सर्व हिंदुत्ववादी संघटना आमच्या बरोबर आहेत, इथल्या ब्राह्मण संघटनेचे जे पदाधिकारी ते आज आमच्या बरोबर आहेत. आतापर्यंत 3 बैठका झाल्यात, संध्याकाळपर्यंत अजून 2 बैठका इथं होणार आहेत. आज आमचा शिर्डीमध्ये मुक्काम आहे, अनेक लोकांना भेटतो आहोत आणि जर हा बोर्ड काढण्यासाठी किंवा हिंदू संस्कृतीकडे कोणी जर वाकड्या नजरेने बघितलं तर त्यांना त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल हे ठणकावण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहोत. त्यांचं कसं स्वागत होईल याची त्यांना आज अपेक्षा आली असेल आमच्या सगळ्यांकडे बघून, तरी सुद्धा माझी त्यांना विनंती राहील की त्यांनी असं कोणतेही पाऊल उचलू नये. कायद्याचं राज्य, त्यांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा. जर कोर्टाने किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी असा बोर्ड काढण्याची परवानगी दिली, आम्हाला आवडलं नाही, तरी सुद्धा आम्ही त्याचं स्वागत करू. आम्ही कायदा मानणारे लोक आहोत, पण जर कायदा हातात घेऊन काही करायचा प्रयत्न केला तर त्यांना त्यांच्या भाषेत त्यांना समजेल असं उत्तर असेल की ह्याच्या पुढे आयुष्यभरात अशा कोणत्याही हिंदू धर्माच्या नादी लागणार नाही हे नक्की. ही जी परंपरा आहे गेली 16 आणि वर पंचायत गेली 400-500 वर्षापासून असंच चालू आहे सगळीकडे महाराष्ट्रात. आजपर्यंत कुणीही त्याच्यावर आक्षेप घेतलेला नाही, वस्तुस्थिती त्यांना सुद्धा माहिती आहे. फक्त प्रसिद्धीसाठी आणि धर्माला बदनाम करण्याचं काम त्या करत आहेत, त्या असतील किंवा आणखी कोणी असतील, आमचं म्हणणं तुम्ही वैधानिक मार्गाने जा. जर कोणाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, कोणती जात किंवा धर्म, तर त्यांना कळेल, या भाषेत उत्तर नक्की मिळेल. आमची महिला आघाडी, इथली समस्त महिला नागरिक, शिर्डीतले नागरिक ज्यांना आम्ही भेटतो, आम्हाला कळतं, सगळ्यांनी सांगितलं की आम्ही इथं थांबू, ह्या बोर्डापर्यंत सोडा, त्यांना शिर्डी सुद्धा पोहोचणं आम्ही अवघड करू. ते टार्गेट नाही करत, केवळ प्रसिद्धीसाठी करतायत. आजपर्यंत त्यांना तसा विरोध झाला नाही कुठं, त्यामुळे त्यांचं फावलं असं आम्ही म्हणू. आज आम्ही शिर्डीच्या माध्यमातून साईबाबाच्या आशीर्वादांनीच असं म्हणू की आम्हाला त्यांनी आदेश दिलेला आहे, हे त्यांचं शेवटचं पाऊल असेल असं नक्की येतं. एकूणच साई संस्थांना घेतलेल्या निर्णयाला तृप्ती देसाईंनी विरोध केला असून ब्राह्मण महासंघानं मात्र साई संस्थांच्या समर्थनामध्ये या वादामध्ये उडी घेतल्याचं दिसून येतंय. त्यामुळे 10 तारखेला नेमकं काय होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. कुणाल जमदाडे, एसएन मीडिया, शिर्डी.